नमस्कार। इत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण क्रमांक सहा त्रिकोणमिती यामधील सराव संच सहा पूर्णांक एक मधील उदाहरणे आपण सोडवत आहोत। सराव संच सहा पॉइंट एक वर आतापर्यंत तीन व्हिडिओ आपले झालेले आहेत। प्रश्न क्रमांक सहा आपला चालू आहे। त्या सहाव्या प्रश्नातले पहिले सहा उपप्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये सोडवलेले आहे। आज आपल्याला त्या सहाव्या प्रश्नातला पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे, तर सिद्ध करा अशा स्वरूपातली उदाहरणे आहेत। मला वाटतंय तुम्ही मागील झालेली उदाहरणांचा सराव केलेला असेल। तर सहाव्या प्रश्नातला पुढचा उपप्रश्न बघू आपण। सातवा उपप्रश्न, सिद्ध करा साइनचा चौथा घातांक थीटा वजा कॉसचा चौथा घातांक थीटा बरोबर एक वजा दोन कॉस वर्ग थीटा, हे सिद्ध करायचे। सिद्ध करा म्हटलं की आम्हाला माहिती आहे एकतर डावी बाजू किंवा उजवी बाजू विचारात घ्यायची आणि शेवटी डावी बाजू आणि उजवी बाजू समान करण्याचा प्रयत्न करायचा। जेव्हा आपण या ठिकाणी डावी बाजू विचारात घेतली साइनचा चौथा घातांक वजा कॉसचा चौथा घातांक थीटा, आपल्याला माहिती आहे ए वर्ग वजा बी वर्ग याचं सूत्र माहिती आहे, नित्य समीकरण काय आहे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी, त्याचा आपण वापर करायचा। साइनचा चौथा घातांक म्हणजे काय रे, साइन वर्गचा वर्ग। कॉसचा चौथा घातांक म्हणजे काय रे, कॉस वर्गचा वर्ग। घाताचा घात हा घातांकांचा गुणाकार असतो, काय आले ना साइन वर्ग थीटाचा वर्ग बरोबर आहे वजा कॉस वर्ग थीटाचा वर्ग। मग आता आपण काय करू, नित्य समीकरण वापरू। ए वर्ग वजा बी वर्ग आहे, एका कंसात लिहू ए अधिक बी दुसऱ्या कंसात लिहू ए वजा बी, म्हणजे पहिल्या कंसात काय साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा, दुसऱ्या कंसात साइन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग लिहू। आपण लिहू साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा, दुसऱ्या कंसात साइन वर्ग थीटा वजा कॉस वर्ग, कारण काय रे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी असतो आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी। या ठिकाणी ए म्हणजे साइन वर्ग थीटा, बी म्हणजे कॉस वर्ग थीटा। आता याच्याबद्दल माहिती आहे मला, पहिला कंस साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग, नित्य समीकरण माहिती आहे काय असते त्याची किंमत एक असते, किती असते एक, म्हणून काय लिहिणार त्याच्याबद्दल एक लिहा एक गुणिले। आता या ठिकाणी साइन वर्ग थीटा म्हणजे काय असतो, एक वजा कॉस वर्ग थीटा, हे कशाबद्दल साइन वर्ग थीटा बद्दल लिहिलं, काय लिहिलं साइन वर्ग थीटा बद्दल, हा जो साइन वर्ग थीटा आहे ना हा याच्याबद्दल काय लिहिलं, हा एक वजा कॉस वर्ग थीटा, आणि हा आहे ना साइन वर्ग थीटा छेद अधिक कॉस वर्ग थीटा, हा जो आहे ना याच्याबद्दल काय लिहिलं, याच्याबद्दल हा एक, याच्याबद्दल हा एक लिहिलेला आहे वजा कॉस वर्ग थीटा पुढे आहे तसा आहे, त्यात काहीच बदल नाही। आता एक ने याला गुणलं शेवटी आहे तसंच येणार आहे, काय राहिले रे एक वजा कॉस वर्ग थीटा वजा कॉस वर्ग थीटा, म्हणजे एक वजा दोन कॉस वर्ग थीटा येईल। बघा उजवी बाजू आपली थीटा आहे का, ती दिसताना किती अवघड वाटलं रे, पण आहे किती सोपं, म्हणून सोडवायचा प्रयत्न करायचा। अवघड असेल मला जमेल का असा विचार करायचा नाही, मला जमणार आहे आणि जमतंय तेवढं सोडवायचं।
अर्ध जमेल का हरकत सोडवायचा प्रयत्न करायचा, कारण आपल्या गणित विषयामध्ये स्टेपला मारतात, पायऱ्यांना मारतात. पहिली एखाद दुसरी पायरी सोडवली त्याची मार्क मिळून जातात. पुढे जरी नाही आलं तरी म्हणून आपण सोडवायचा प्रयत्न करायचा, जेवढं येतं तेवढं सोडवायचं, पण प्रत्येक उदाहरण सोडवायचं. आहे उजवी बाजू आता बरोबर, काय लिहू मग? उजवी बाजू. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजेच काय? साइनचा चौथा घातांक थीटा वजा कॉसचा चौथा घातांक थीटा बरोबर एक वजा दोन कॉस वर्ग थीटा. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, उपप्रश्न. आठवा उपप्रश्न घेतला, सिद्ध करा सेक थीटा अधिक टॅन थीटा बरोबर कॉस थीटा छेद एक वजा साइन. डावी बाजू विचारत घेतली, सेक थीटाची किंमत लिहा, एक छेद कॉस थीटा अधिक टॅन थीटा म्हणजे साइन थीटा भागिले कॉस थीटा म्हणजे साइन कॉस मध्ये कन्वर्ट करतो. आता यांचा छेद बघा कसा आहे, सारखा छेद कसा आहे, सारखा. मग काय लिहिणार, छेद तसाच ठेवा, अंशांची बेरीज एक अधिक साइन. आता काय करतो मी इथं, छेदाचे अंशाचे परिमेयीकरण करतो, अंशाचे परिमेयीकरण. अंश काय, एक अधिक साइन. त्याचं परिमेयीकरण करण्याची त्याची अनुबद्ध जोडी कोणती, एक वजा साइन. त्यानं गुणतो आणि भागतो, मग काय येईल, एक अधिक साइन थीटा एक वजा साइन थीटा म्हणजे ए अधिक बी ए वजा बी का असतो, ए वर्ग वजा बी वर्ग. मग काय लिहिणार, एक वजा साइन वर्ग थीटा अंश, एक चा वर्ग वजा साइन वर्ग छेद कॉस थीटा न याला गुणायचं, कॉस थीटा कंसात एक वजा साइन थीटा. बघा किती सोपं आहे, पण काय आलं हे, एक वजा साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा गुणिले एक वजा साइन. पण एक वजा साइन वर्ग थीटा म्हणजे काय असतो रे, कॉस वर्ग थीटा असतो. नित्य समीकरण आहे ना आमचं, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक. त्यात फिरवायचं आपल्याला जसं आपल्या सोयीनुसार, एक तर साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक घ्यायचं, किंवा एक वजा साइन वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा घ्यायचं, कधी कधी एक वजा कॉस वर्ग थीटा बरोबर साइन वर्ग थीटा. तिघांचा अर्थ एकच आहे, एकच सूत्र आपण फिरवतो. मग एक वजा कॉस साइन वर्ग थीटाची किंमत काय ठेवू, कॉस वर्ग थीटा ठेवू, छेद कॉस थीटा कंसात एक वजा साइन, कारण एक वजा साइन वर्ग थीटा बरोबर कॉस वर्ग थीटा. हा छेदस्थानचा कॉस थीटा आणि अंशस्थानचा कॉस वर्ग थीटातला एक कॉस थीटा कॅन्सल, वर काय राहिलं मग, कॉस थीटा, खाली काय राहतंय मग, एक वजा साइन थीटा. उजवी बाजू काय बघा, आहे काही म्हणून बरोबर काय लिहिणार, उजवी बाजू. म्हणून डावी बाजू बरोबर काय आले, उजवी बाजू. म्हणजे इथं काय आले, सेक थीटा अधिक टॅन थीटा बरोबर कॉस थीटा छेद एक वजा साइन थीटा. हे जे कारण लिहिलं नाही इथं ते तशाच प्रकारे इथेही लिहू शकता तुम्ही, एक छेद कॉस थीटा कशाहून लिहिला, सेक थीटा बरोबर एक छेद कॉस थीटा, टॅन थीटा बरोबर साइन थीटा भागिले कॉस थीटा लिहू शकता, इथेही लिहू शकता तुम्ही. कारण काय लिहू शकता, ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग. मार्क्स पडणारे आहेत ना, पैकीच्या पैकी मार्क्स पडणारे, त्यांनी कारण लिहिण्याचा प्रयत्न करा. पुढचं उदाहरण बघा, सहाव्यातलं नववा, टॅन थीटा. जर टॅन थीटा अधिक एक छेद टॅन थीटा बरोबर दोन, तर
टॅन वर्ग थीटा अधिक एक छेद टॅन वर्ग थीटा बरोबर सुद्धा दोन असतो हे आम्हाला दाखवायचे. मी तर डावी बाजू विचारात घेऊन जमल का? नाही, हे पूर्ण समीकरण विचारात घ्यावं लागेल. जर याची किंमत दोन असेल तर याची सुद्धा किंमत दोन असते हे आम्हाला सिद्ध करायचं. काय करतो मी हे सगळंच विचारात घे. टॅन थीटा अधिक एक छेद टॅन थीटा बरोबर दोन हे दिलेलं आहे आपल्याला. आपण काय करू, दोन्ही बाजूंचे वर्ग करू. दोन्ही बाजूंचे वर्ग करू. डाव्या बाजूचा वर्ग काय येतो बघा, टॅन थीटाचा वर्ग टॅन वर्ग थीटा. बघा ना, वर्ग केले हा सगळ्याचा वर्ग म्हणजे कंसाचा वर्ग बरोबर दोनचा वर्ग म्हणजे चार. दोन्ही बाजूंचे वर्ग केले करू वर्ग ह्या कंसाच्या वर्गाचा विस्तार. आम्हाला माहिती आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर काय असतो, ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग याचा वर्ग करू टॅन वर्ग थीटा. दोघांचा गुणाकार टॅन थीटा गुणिले एक छेद टॅन थीटा किती येते रे, टॅन वर्ग थी बर किती येते रे इथं. ह्या दोघांचा गुणाकार टॅन थीटा गुणिले एक छेद टॅन थीटा, टॅन थीटा टॅन थीटा कॅन्सल, त्याची दुप्पट करायचं. म्हणून काय लिहिले, दोन गुणिले टॅन थीटा गुणिले एक छेद टॅन अधिक याचा वर्ग एकचा वर्ग एक छेद टॅन वर्ग थीटा बरोबर किती आहे चार. या ठिकाणी बघा ह्या टॅन थीटाला हा टॅन थीटा काय झाला छेदस्थानचा कॅन्सल. काय शिल्लक राहिले बघा मग, टॅन वर्ग थीटा अधिक दोन अधिक एक छेद टॅन बरोबर चार. हा दोन अधिक आहे, उजवीकडे गेलं तर काय होईल रे वजा. म्हणून टॅन वर्ग थीटा अधिक एक छेद टॅन वर्ग थीटा बरोबर चार वजा दोन. चार हा आणि हा अधिक दोन तिकडे गेला वजा दोन. चार वजा दोन किती दोन. म्हणून टॅन वर्ग थीटा अधिक एक छेद टॅन वर्ग थीटा बरोबर दोन. बघा बरं हेच दाखवायचं होतं का आपल्याला, हेच दाखवायचं आले का हे सिद्ध. पुढचा उपप्रश्न बघा, पुढचा उपप्रश्न सहाव्या प्रश्नातला दहावा उपप्रश्न. सहाव्यातला दहावा सिद्ध करा, टॅन ए छेद एक अधिक टॅन वर्ग ए कंसाचा वर्ग अधिक कॉट ए छेद एक अधिक कॉट वर्ग ए कंसाचा वर्ग बरोबर साईन ए गुणिले कॉस ए. डावी बाजू विचारात घेतली, काय करता येईल या ठिकाणी. हा आम्हाला माहिती आहे एक अधिक टॅन वर्ग ए म्हणजे काय असतो शेक वर्ग ए, आणि एक अधिक क्वॉट वर्ग ए म्हणजे काय असतो कोशेक वर्ग ए. त्या किमती ठेवू आपण. म्हणून टॅन ए छेद हा शेक वर्ग ए त्याचा वर्ग आहे म्हणून लिहिले अधिक क्वॉट ए छेद कोशेक वर्ग ए याची किंमत त्याचा वर्ग आहे. इथे लिहिले कारण एक अधिक टॅन वर्ग ए बरोबर शेक वर्ग ए आणि एक अधिक क्वॉट वर्ग ए बरोबर कोशेक वर्ग ए असं लिहिलं. पुढे काय करणार, टॅन ए छेद शेक वर्गचा वर्ग म्हणजे शेकचा चौथा घातांक अधिक क्वॉट ए छेद कोशेक वर्गचा वर्ग म्हणजे कोशेकचा चौथा घातांक ए. पुढच्या स्टेपला आपण साईन कॉस टॅन साईन आपण टॅन कॉट शेक कोशेक सगळं साईन आणि कॉट मध्ये आपण कन्वर्ट करू. मागेच सांगितलं तुम्हाला कुठल्या सूत्रात बसवता येत नसलं काय नसलं काय कळलं गेलं की पटकन आपण काय करायचं साईन कॉट मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे आम्हाला सोडवायला जरा सोपं जातं.
त्याने ए ची काय लिहिलं साइन ए भागिले कॉस शेक बद्दल काय लिहिलं एक छेद कॉस पण शेकचा चौथा घातांक काय म्हणून एकचा चौथा घातांक भागिले कॉसचा चौथा घातांक अधिक क्वाट म्हणजे कॉस ए भागिले साइन भागिले कोशेकचा चौथा घातांक म्हणजे एक छेद साइनचा चौथा घातांक ए बरोबर आता काय करतो हा हा सगळा भागिले एक छेद कॉसचा चौथा घातांक हे भागिले तुम्ही गुणिले केलं तर ह्याचा व्यस्त होता करू आपण साइन ए भागिले कॉस ए कंस तसाच त्याला गुणिले भागिले होता एक छेद कॉसचा चौथा घातांक तो गुणिले करताना ह्याचा व्यस्त होतो कॉसचा चौथा घातांक अधिक कॉस ए भागिले साइन गुणिले एक छेद साइनचा चौथा घातांक आहे तो गुणिले केला की साइनचा चौथा घातांक या बरोबर आता बघा इथं हा एक कॉस ए आणि ह्यातला एक कॉस ए कॅन्सल होऊ शकेल होईल का पण काय करणार साइन ए तसाच कॉसचा चौथ्या घातातला खालच्या एक कॉस ए कॅन्सल झालाय कॉसचा तिसरा घातांक ए आला अधिक हा साइन ए खालचा म्हणजे छेदस्थानचा आणि अंशाचा साइनचा चौथा घातांकातला एक साइन ए कॅन्सल काय राहतं मग कॉस ए गुणिले साइनचा तिसरा घातांक ह्या दोघातनं सामायिक काढा इथं साइन ए आहे इथं साइनचा तिसरा घातांक आहे एक साइन ए बाहेर काढू कॉसचा तिसरा घातांक आहे ह्यात एक कॉस ए आहे एक कॉस ए बाहेर काढू पण काय करू बरोबर साइन ए कॉस ए सामायिक काढ कंसात काय राहते मग साइन ए कॉस ए कंसात कॉस वर्ग ए अधिक साइन वर्ग हा कॉस वर्ग ए अधिक साइन वर्ग ए ची किंमत किती एक असते एक म्हणून साइन ए कॉस ए गुणिले एक कारण काय साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक ने कशालाही गुणलं तर शेवटी हेच होतं म्हणून साइन ए बरोबर गुणिले कॉस ऐका उजवी बाजू बघा बरोबर उजवी बाजू म्हणून म्हणायचं आणि सगळं आहे तसं हे सिद्ध सहाव्यातलं दहावं पाहिजे सहाव्यातला अकरावा उपप्रश्न सिद्ध कर शेकचा चौथा घातांक ए कंसा एक वजा साइनचा चौथा घातांक वजा दोन टॅन वर्ग ए बरोबर एक दहावी बाजू विचारात घ्या शेकचा चौथा घातांक कंसात एक वजा साइनचा चौथा घातांक वजा दोन टॅन वर्ग ए बघा विचार करा काय करता येईल पहा याच्याबद्दल काय लिहिता येईल बघा याच्याबद्दल या कंसाबद्दल हा शेकचा चौथा घातांक ए आहे तो एक छेद कॉसचा चौथा घातांक आणि ह्याच्याबद्दल काय लिहू एक म्हणजे एकचा वर्ग असतो एकचा वर्ग वजा साइन वर्गचा वर्ग म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग ह्याच्याबद्दल काय लिहू एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात ए अधिक बी वजा दोन टॅन वर्ग थीटा टॅनचं सुद्धा काय लिहिलं मी साइन वर्ग थीटा भागिले म्हणजे ए आहे इथं साइन वर्ग ए भागिले कॉस वर्ग समजते काय काय केले एका स्टेपमध्ये काय काय केले बघा शेकचा चौथा घातांक ए बद्दल शेक बद्दल भागिले एक छेद कॉसचा चौथा घातांक लिहिलं या ठिकाणी ए वर्ग वजा बी वर्गचा विस्तार करून ए वजा बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी या सूत्राचा वापर केला तिसरं त्यांची किंमत साइन छेद कॉस ठेवली त्यान वर्ग आहे म्हणून साइन वर्ग ए भागिले कॉस वर्ग
तीन सूत्रे एट ए टाइम या ठिकाणी वापरले बरोबर। आता काय करायचं, हा कॉसचा चौथा घातांक तसा असतो, एक वजा साइन वर्गीय म्हणजे काय असतो, कॉस वर्गीय तो ठेवला। इथं कारण दिले हा काय काय केले आपण, आता बरोबर काय, हा एक छेद कॉसचा चौथा घात ह्या कंशाबद्दल काय लिहितो, कॉस वर्ग ए कशा बद्दल लिहिला आहे, त्या कंशाबद्दल, त्या फक्त त्या कंशाबद्दल लिहिला, कोणता कंस, हा याच्याबद्दल काय लिहिले, याच्याबद्दल फक्त एवढं लिहिले, समजतंय। पुढच्या स्टेप, एक छेद कॉसचा चौथा घातांकी गुणिले कॉस वर्गे, हा कॉस वर्गे आणि ह्या चौथ्या घातातला एक कॉस वर्गे कॅन्सल झाला, शिल्लक कॉस वर्गे बरोबर। इथं कारण दिले आपण हे सगळं, एक वजा साइन वर्गेची किंमत कॉस वर्गे, आता इथे एक छेद कॉस वर्गे कारण हा कॉस वर्गे ह्यातला कॉस वर्गे कॅन्सल, कॉस वर्गे शिल्लक राहील, कंसात एक अधिक साइन वर्गे वजा साइन वर्ग ए छेद कॉस वर्ग बरोबर। आता हे बघा, याचा छेद काय, कॉस वर्ग, याचा छेद काय, कॉस वर्ग, कॉस वर्ग तसाच ठेवा, कॉस वर्ग तसाच ठेवा, अंशांची काय करा इथं वजा चिन्ह आहे म्हणजे वजा बाकी बरोबर, एक अधिक साइन वर्ग वजा दोन साइन वर्ग छेद कॉस वर्ग ए, एक अधिक साइन वर्ग वजा दोन साइन वर्ग, बघा ना एक साइन वर्ग ए मधनं वजा दोन साइन वर्ग ए, हे काय केले, वजा केले, काय लिहिणार या दोघांबद्दल, वजा साइन वर्ग ए, या दोघांबद्दल काय येईल, साइन वर्ग ए वजा दोन साइन वर्ग ए म्हणजेच वजा साइन वर्ग, म्हणजे काय आलं, एक वजा साइन वर्ग, एक वजा साइन छेद कॉस वर्ग, पण एक वजा साइन वर्ग म्हणजे काय असतो, कॉस वर्ग असतो, माहिती आहे आम्हाला, त्याबद्दल काय लिहायचं, कॉस वर्ग ए छेद कॉस वर्ग, एक वजा साइन वर्ग ए बरोबर कॉस वर्ग, कॉस वर्ग भागिले कॉस वर्ग भागिले कॅन्सल झाले, एक राह बघा उजवी बाजू काय आहे बरोबर उजवी बाजू, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू, म्हणून काय लिहिणार, हे सगळं आहे तसं, आणखी एक उदाहरण, शेवटचं उदाहरण बघू आज आपण, सहाव्यातला बारावा उपप्रश्न, सिद्ध करा दिले टॅन थीटा छेद शेक थीटा वजा एक बरोबर टॅन थीटा अधिक शेक थीटा अधिक एक छेद टॅन थीटा अधिक शेक थीटा वजा एक बरोबर। काय करू, आपल्याला माहिती आहे नित्य समानता, एक अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर शेक वर्ग थीटा, जरा वेगळं आहे बरं का, आपण हे उदाहरण सोडवतो, आतापर्यंत आपण एक तर डावी बाजू किंवा उजवी बाजू विचारात घेत होतो, या ठिकाणी तसं नाही केलं, नित्य समानता घेतली एक विचारात, एक अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर शेक वर्ग थीटा ही विचारात घेतली, पुढे काय केलंय, मग टॅन वर्ग थीटा बरोबर काय असतो, शेक वर्ग थीटा वजा एक असतो बरोबर। पुढे काय केलंय, हा टॅन वर्ग थीटा म्हणजे टॅन थीटा गुणिले टॅन थीटा लिहिले बरोबर, शेक वर्ग थीटा वजा एक म्हणजे ए वर्ग वजा बी वर्गचा विस्तार सूत्र वापरले, एका कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा, म्हणून एका कंसात शेक थीटा अधिक एक दुसऱ्या कंसात शेक थीटा वजा एक, बघा
हे मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. डाव्या बाजूला मला का पाहिजे टॅन थीटा, त्याला भागिले का पाहिजे शेक थीटा वजा एक, पण हा गुणिले आहे ना उजव्या बाजूला, तो तिकडे जाऊन काय मिळेल भागिले, बरोबर आहे भागिले. आणि हा टॅन थीटा गुणिले आहे ना तिकडे येऊन काय होईल भागिले, म्हणून तिकडे एक टॅन थीटा ठेवतो आणि याला पलीकडे टॅन थीटा भागिले शेक थीटा वजा एक, बरोबर शेक थीटा अधिक एक पटत या टॅन थीटाला तिकडे आणलं भागिले झाला. आता काय करायचं अंशस्थानी बघायचे दाखवायचं, त्या टॅन थीटा अधिक शेक थीटा अधिक एक कधी येईल रे, ह्या दोन अंश अंशांची बेरीज केल्यावर अंशांची बेरीज केली छेदांची करावी लागेल, छेदांचं टॅन थीटा अधिक शेक थीटा वजा आहे का, कोणता आहे रे काय वापरावं लागेल आम्हाला इथे, अंश अंशांची बेरीज भागिले छेदा छेदांची बेरीज, ते पण हे बरोबर बरं का. समान गुणोत्तराचा सिद्धांत शिकलोत का आपण नव्वेमध्ये, गुणोत्तर व प्रमाण या प्रकरणात अंश अंशांची बेरीज आणि छेदा छेदांची बेरीज करून मिळणारं गुणोत्तर हे मूळच्या गुणोत्तरा इतके असते. पण मूळचे गुणोत्तर कोणते आमचे, हे गुणोत्तर समजा मूळचे टॅन थीटा भागिले शेक थीटा वजा एक बरोबर अंशांची बेरीज छेद छेदांची बेरीज. समान गुणोत्तराच्या सिद्धांतावरून टॅन थीटा भागिले शेक थीटा वजा एक बरोबर बेरीज करा अंशांची टॅन थीटा अधिक शेक थीटा अधिक छेदस्थानी बेरीज टॅन थीटा तसाच अधिक शेक थीटा वजा एक मिळालं का, हे सिद्ध झालं. तर अशा प्रकारे आपण सहाव्या 6.1 मधले जवळजवळ सगळी उदाहरणं आपण सोडवलेली आहे आणि 6.1 या ठिकाणी आपला संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या त्रिकोणमितीचे उपयोजन, आमच्या व्यवहारामध्ये आमच्या दैनंदिन जीवनामध्ये या त्रिकोणमितीचं उपयोजन कसं केलं जातं त्याचा विचार आपण पुढील व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत सगळी उदाहरणं सोडवा, व्हिडिओ पहा, व्हिडिओंना लाईक करा, व्हिडिओंना शेअर करा.